सोमवारपासून इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू होत असल्याने शाळांची स्वच्छता आणि सॅनिटायझरची फवारणी करण्यात येते. कोरोना महामारीमुळे गेल्या 8 महिन्यांपासून शाळा महाविद्यालये बंद आहेत. तब्बल 8 महिन्यानंतर दिनांक 23 नोव्हेंबर रोजी 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. पालकांकडून हमीपत्र भरून घेण्यास सुरुवात झाली आहे. शाळा महाविद्यालयातील वर्गांचं निर्जंतुकीकरणाचं काम वेगानं सुरू आहे. सॅनिटायझर, मास्क आणि हात धुण्यासाठी सोय केली जाते. एखाद्या विद्यार्थ्याच्या पालकानं हमीपत्र भरून दिलं नाही आणि तो विद्यार्थी वर्गात आला नाही तर अशा मुलांसाठी शाळांकडून ऑनलाईन शिक्षणाची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळं ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारचं शिक्षण चालू राहणार आहे. दरम्यान शहर परिसरातील शाळा स्वच्छ करण्यात येत असून वर्गखोल्यांची साफसफाई केली जाते आहे. दरम्यान पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेचे मुख्याध्यापक शरद पोद्दार यांनी शाळा पुन्हा सुरू होत असल्यानं केलेल्या तयारीची माहिती दिली. आम्ही सर्वांनी कोरोना टेस्ट पण करून घेतलेली आहे. त्याचे रिपोर्ट या 1-2 दिवसामध्ये आम्हाला मिळतीलच आणि त्या पद्धतीने 9वी, 10वी, 11वी, 12वीचं वेळापत्रक वेगळ्या पद्धतीने तयार केलेलं आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे गणित, इंग्रजी, विज्ञान हे विषय त्याला प्राधान्य देण्यास सांगितलेलं असल्यामुळे त्या विषयांना आम्ही प्राधान्य देऊन त्या पद्धतीने आम्ही वेळापत्रक देखील तयार केलेलं आहे. पूर्ण बैठक व्यवस्था आम्ही निम्मेच मुलं बोलवलेली आहेत. साधारण एका वर्गामध्ये 20 ते 25 मुलं असतील अशी व्यवस्था केलेली आहे. सोमवारीच्या दिवशी पहिल्यांदा समजा आता 9वीचा वर्ग आहे, त्या वर्गामध्ये 40-50 विद्यार्थी असतील तर निम्मे विद्यार्थी सोमवारी येतील, निम्मे विद्यार्थी मंगळवारी येतील आणि जे सोमवारी आलेले विद्यार्थी आहेत ते मंगळवारी येणार नाहीत, ते विद्यार्थी डायरेक्ट पुन्हा परत बुधवारी येतील. म्हणजे अशा पद्धतीने 1 दिवसाआड 20-25 मुलांना आपण रोटेशन पद्धतीने शिक्षण आपण देणार आहोत. प्रशासनानं सर्व शिक्षकांना कोरोना चाचणी बंधनकारक केल्यानं शिक्षक कोरोनाची तपासणी करून घेत आहेत. सोलापूर जिल्ह्यात इयत्ता 9वी ते 12वीच्या 1097 शाळा असून यामध्ये 1,20,000 विद्यार्थी आहेत. 1 दिवसाआड याप्रमाणे पहिल्या दिवशी 52,000 विद्यार्थ्यांचे इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांचे वर्ग भरणार आहेत.